नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपल्याकडे आहेत, पण खास करून शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळात त्यांना आर्थिक उत्पन्न जे आहे ते सहज उपलब्ध होऊ शकत नाही, किंवा त्यांचं आर्थिक उत्पन्न जे आहे ते बरोबर नसतं. तरी याच अनुषंगानं त्यांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी केंद्र शासनातर्फे पंतप्रधान किसान मानधन योजना ही एक योजना जाहीर करण्यात आलेली आहे, जी त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना मदतीची ठरू शकते. तरी या योजनेच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत किंवा ह्या योजनेचे काही फायदे आहेत किंवा ही योजना कशी लागू करण्यात येईल किंवा याचे एकूणच निकष काय आहेत, या सगळ्या गोष्टींची आज आपण आपल्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या कृषी दर्शन कार्यक्रमाचा विषय आहे पंतप्रधान किसान मानधन योजना, आणि या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे येथील अंकुश मारुती माने यांना. तेव्हा आपण त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर, पंतप्रधान किसान मानधन योजना ही नक्की काय योजना आहे? आपल्या सर्वांना माहित असेल की देशातील जे अल्पभूधारक आहेत आणि अत्यल्पभूधारक आहेत, ज्यांचं धारण क्षेत्र 2 हेक्टरपेक्षा कमी आहे, त्यांच्या वृद्धापकाळामध्ये साधारणतः 60 वर्षांनंतर त्याला उत्पन्नाचं साधन नसतंय. त्याचप्रमाणे त्यांची जी काम करण्याची शक्ती असते ती सुद्धा कमी झालेली असते, आणि या वेळेला विशेषतः त्यांना सामाजिक सुरक्षा प्राप्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांचं जीवन आनंददायी आणि आरोग्यदायी होण्यासाठी आपली पंतप्रधान किसान मानधन योजना ही शासनानं जाहीर केलेली आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभाग, सहकार विभाग आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. या कार्यक्रमाची अंमलबजावणी ही जी योजना जाहीर केली ती 1 ऑगस्ट 2019 पासून ही आपल्या देशभर लागू करण्यात आलेली आहे, आणि अतिशय चांगली योजना आहे की ज्या माध्यमातून शेतकरी स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये शेतकरी अंशदायी स्वरूपाची योजना आहे, आणि त्या माध्यमातून शेतकरी आपल्या भविष्याचं जे 60 वर्षांनंतर त्याचं जे आयुष्य आहे तर त्या आयुष्य आनंददायी जगण्यासाठी त्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था या योजनेअंतर्गत केलेली आहे. विशेषतः या योजनेमध्ये शासनाचाही तेवढा सहभाग त्याच्यामध्ये केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे जो वृद्धापकाळातले जे शेतकरी आहेत तर त्यांना थोडंसं स्थैर्य देण्याचा हा मानस आहे. पण मग या जी ही योजना आहे ती कोणत्या शेतकऱ्यांना लागू करण्यात येते? जे अल्पभूधारक आहे, अत्यल्पभूधारक आहेत आणि ज्यांचं वय 18 ते 40 वयोगटातील आहेत, या पती आणि पत्नी ह्या दोहोंसाठी ही योजना आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जो पात्रतेचा निकष आहे ते त्यांचं धारण क्षेत्र जे आहे, जमिनीचे 7-12 8 जे क्षेत्र आहे ते 2 हेक्टरच्या आतलं पाहिजे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये विशेष अशी तरतूद अशी आहे की या योजनेअंतर्गत जे अपात्र शेतकरी आहेत, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या सर्वांना माहित असेल की प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही शासनानं जाहीर केलेली आहे, आणि त्या योजनेमध्ये जे अपात्र शेतकरी केलेले आहेत ते शेतकरी सोडून इतर जे सर्व शेतकरी आहेत ते शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत. याच्यामध्ये 18 ते 40 वयोगटामधील शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग करून घेता येतो. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अंशदायी स्वरूपाची योजना आहे. त्याचप्रमाणे ही काय बंधनकारक योजना नाही, कंपल्सरी योजना नाही, ऐच्छिक स्वरूपाची अशी योजना आहे. त्यामुळे अतिशय चांगली योजना आहे की ज्या माध्यमातून शेतकरी भविष्याची तरतूद या ठिकाणी करून ठेवतो. तर ह्यांना ही पेन्शन स्वरूपाची आहे, तर मग हे पेन्शन स्वरूपाची ही योजना असताना त्यामध्ये शेतकऱ्यांना काही अंशदान करावं लागतं का किंवा काही रक्कम भरावी लागते का? निश्चित आहे. आता ही योजना जी आहे ती योजना आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे की लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन जे आहे LIC भारत हे जे जीवन विमा आयोग जो आहे त्याच्या माध्यमातून ही योजना शासन राबवत आहे. याच्यामध्ये समाविष्टचे जे वय आहे ते 18 ते 40 वयोगटातील शेतकरी आहे, आणि त्याला तो जो शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्याला स्वतःच काही कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी द्यायचं आहे. याच्यामध्ये 18 ते 40 वयोगटामधील वेगवेगळ्या ज्या वयाप्रमाणे त्याच्यामध्ये प्रीमियमचा जो हप्ता आहे तो अंशदान त्यांना द्यायचा आहे. उदाहरणार्थ आपण जर 18 वर्षाचा जर शेतकरी 1 ऑगस्ट 2019 ला 18 वर्षाचं जर वय असेल तर त्या शेतकऱ्याला 55 रुपये
त्यामध्ये अंशदान त्या ठिकाणी द्यायचं आहे. मासिक अंशदान 55 रुपये या प्रमाणे द्यायचं. आणि त्यावेळेला जर त्याचं उच्चतम वय असेल, 40 वर्षाचा जर शेतकरी असेल, तर त्याला 200 रुपये याप्रमाणे द्यायचा. त्याप्रमाणे 18, 19, 20 असे वेगवेगळ्या जे वय आहे शेतकऱ्यांचे 40 वर्षापर्यंत, या वयोगटातील शेतकरी त्यामध्ये समाविष्ट करतात. आणि त्या वयोगटाला 55 रुपये, 56, 58 अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रीमियम जे आहे तो हप्ता आहे तो दरमहा त्या शेतकऱ्याला भरायचा आहे. आणि तेवढंच जे कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा तेवढंच अंशदान हे केंद्र सरकार मार्फत त्या ठिकाणी दिलं जातं. पण हे किती वर्ष अंशदान जी रक्कम भरायची आहे शेतकऱ्यांनी ती किती वर्ष भरायची आहे? पेन्शन जी सुरू होणार आहे, म्हणजे पेन्शनची मॅच्युरिटी आपण म्हणणार की ज्या वयानंतर पेन्शन मिळणार आहे ती 60 वर्षापर्यंत आहे, 60 वर्षांनंतरची आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याला 60 वर्षापर्यंत हा जो प्रीमियम आहे तो भरायचा, म्हणजे दरमहा जो प्रीमियम आहे तो त्याला शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. याच्यामध्ये अशी तरतूद आहे की यामध्ये जो समाविष्ट शेतकरी आहे ज्याला नोंदणीकृत करायचे आहे योजनेमध्ये, तर दरमहा त्याच्यामध्ये तो हप्ता देऊ शकतो. त्याचप्रमाणे बँकेचं ज्या अकाउंट त्यानं त्याला संलग्न केलेलं आहे त्या अकाउंटद्वारे, म्हणजे स्वयंचलित अशा ऑनलाईन पद्धतीनं ते अकाउंट मधून तो हप्ता दरमहा त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्याची इच्छा असेल तर 3 महिन्याचा हप्ता किंवा 4 महिन्याचा हप्ता किंवा 6 महिन्याचा हप्ता किंवा वार्षिक हप्ता याप्रमाणे त्या शेतकऱ्या त्या ठिकाणी विम्याचा जो रक्कम आहे जो हप्ता आहे तो त्या ठिकाणी देऊ शकतो. याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे. जसं शेतकऱ्यांना अंशदान रक्कम भरावायची आहे पण ती भरताना शासनाचा सुद्धा यामध्ये सहभाग असतो, तर तो कसा आणि केवढा आहे? शासनाचा वाटा हा निश्चित स्वरूपाने तेवढाच आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर 18 वर्षाचा शेतकरी असेल त्यांना 55 रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी भरायचा आहे. आणि 55 रुपये हे शासनामार्फत दिलं जातं. आणि 110 रुपये ही जी रक्कम आहे ती जी LIC जी फंड मॅनेजर म्हणून LIC काम करते तर त्या ठिकाणी त्याच्या फंडमध्ये ती जमा होणार आहे. म्हणजे 50% जे अंशदान आहे ते 50% अंशदान हे केंद्र शासन भरणार. 60 वर्षानंतर जी पेन्शन किंवा मानधन जे मिळणार आहे शेतकऱ्यांना त्याची रक्कम म्हणजे ती रक्कम किती आहे? याच्यामध्ये 18 ते 40 वयोगटातील शेतकरी यामध्ये सहभागी होऊ शकतो. याच्यामध्ये पती पत्नी तर दोन्ही खातेदार असतील तर पती पत्नी दोन्ही खातेदार यामध्ये सहभागी होऊ शकतात. फक्त याच्यामध्ये जे अपात्रतेचे निकष आहेत ते मी या ठिकाणी सांगतो. ज्या इन्स्टिट्यूशनल हे आहेत म्हणजे संस्थात्मक जे खातेदार आहेत ते खातेदार याच्यामध्ये वगळलेले आहेत. त्याचप्रमाणे जे कॉन्स्टिट्यूशनल पदं आहेत जी पदं आहेत त्याच्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील, त्याचप्रमाणे मंत्री वगैरे सर्व जे घटक आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्तरावर अधिकारी काम करणारे आहेत, शासकीय अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काम करणारे आहेत हे सर्व जे अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे जे IT रिटर्न भरणार त्यांनी गेल्या वर्षी इन्कम टॅक्स किंवा जे आयकर भरलेला आहे, आयकर विवरणपत्र भरलेलं आहे, असे जे शेतकरी आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट नाही. त्याचप्रमाणे जे व्यावसायिक डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, त्याचप्रमाणे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आर्किटेक्चर आहेत, असे वेगवेगळे जे उच्चभ्रू शेतकरी काय आहेत तर हे सर्व शेतकरी आपण याच्यामधून वगळलेले आहेत. आणि इतर जे अल्प अत्यल्प भूधारक जे शेतकरी आहेत ज्याचं वय 18 ते 40 वयोगट आहे हे सर्व शेतकरी त्याच्यामध्ये समाविष्ट होते. आपल्या सर्वांना माहीत असेल की केंद्र शासनानं राज्य शासनानं वेगवेगळ्या स्तरावर गाव पातळीपर्यंत ज्या ऑनलाईन वेगवेगळ्या सेवा सुविधा आणि सेवा दिलेल्या आहेत ते कॉमन सर्व्हिस सेंटर या माध्यमातून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपले सरकारचे केंद्र आहेत, त्याचप्रमाणे कॉमन सेवा केंद्र आहेत, सेतू केंद्र आहेत, या ज्या 3 वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी निर्माण केलेले आहेत. या ज्या संस्था आहेत किंवा ही जी केंद्र आहेत या केंद्रापाशी जाऊन हा जो खातेदार आहे जो पात्र खातेदार आहे तर तो पात्र खातेदार त्या ठिकाणी सहभागी नोंदणी करू शकतो. त्यासाठी लागणारी कागदपत्र आता याच्यामध्ये आपण जे पात्रतेचे निकष आहे त्या निकषाप्रमाणे त्याचं 7-12-8 असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जे आपल्याला अकाउंट आहे जे बँकेचे अकाउंट आहे ते अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि ते अकाउंट असं पाहिजे की ज्याला IFSC कोड आहे, कारण ही जी रक्कम आहे ती रक्कम फंड मॅनेजर आहे RTGS द्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीनं ही मॅनेज केली जाते. आणि पेन्शनची रक्कम मिळणार आहे ती सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि हे जे आहे की नॅशनल फंड मॅनेजर NPCI ची आहे
तर या माध्यमातून हे जी फंडची व्यवस्था जी आहे ती फंडची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. म्हणून त्याच्यासाठी आयएफएससी कोड असलेलं जे बँक अकाउंट आहे तर ते बँक अकाउंट असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड व्हॅलिड आधार कार्ड आहे हे व्हॅलिड आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि हे जे व्हॅलिड आधार कार्ड आहे ते बँक अकाउंटशी संलग्न असणं गरजेचं आहे. तर ह्या सर्व कागदपत्राची पूर्तता असेल तर त्या केंद्रामध्ये जाऊन आपण तिथं एनरोलमेंट आपण करू शकतो. त्या शेतकऱ्याची नोंदणी होऊ शकते. अत्यंत सोपी अशी पद्धत आहे. एक पानाचा जो फॉर्म आहे तो फॉर्म मध्ये सर्व माहिती भरल्यानंतर त्याच्यानंतर तो जो फॉर्म आहे तो फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला तिथं प्रिंट मिळते. त्या प्रिंटच्या माध्यमातून ते आपल्याला तिथं स्वाक्षरी करायची आहे. स्वाक्षरी केल्यानंतर त्यामध्ये आणखीन एक पर्याय आहे की आपण जर आपल्याला ऑटो डेबिट याच्यामध्ये सुविधा आहे त्याच्यामुळे बँकेमधून थेट रक्कम दरमहा किंवा आपण जो पर्याय निवडलेला आहे 3 महिन्याचा असेल 4 महिन्याचा असेल किंवा 6 महिन्याचा असेल तो पर्याय निवडलेला आहे ते पर्याय आणि तारीख 1 तारीख 11 तारीख आणि 21 तारीख अशी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. तर ते सर्व ऑप्शन निवडल्यानंतर आपण ते ऑटो डेबिटचा फॉर्म आणि पेन्शनचा जो फॉर्म आहे तो त्याच्यावर स्वाक्षरी करायचा आहे. स्वाक्षरी केल्यानंतर तो जो केंद्र चालक आहे तो केंद्र चालक त्या ठिकाणी तो अपलोड करतो. अपलोड केल्यानंतर आपल्याला ते पेन्शन जे आहे ते पेन्शनचं जे कार्ड आहे ते कार्ड त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ते कार्डची प्रिंट आउट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ते परमनंट आपल्याकडे ठेवणं जपून ठेवणं गरजेचं आहे. पण मग कुणी सहभागी झाले किंवा कुणी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यातनं त्यांना समजा बाहेर पडायचं असेल तर मग ते पडू शकतात का? हा, ह्याच्यामध्ये काही अशा सुविधा दिलेल्या आहेत. आपण म्हणला त्याप्रमाणे जर एखाद्या खातेदाराला त्या योजनेतून बाहेर पडायचं असेल तर तो बाहेर पडू शकतो. फक्त त्यावेळेला काय होणार की ज्या त्या खातेदारानं किंवा तो जो पॉलिसीधारक आहे तर त्यांनी जेवढी रक्कम भरलेली आहे ती रक्कम प्लस त्याला जे त्या रकमेवरचं जे इंटरेस्ट असेल साधा इंटरेस्ट रक्कम ती इंटरेस्ट आणि ती रक्कम ती त्याला त्याच्या बँक अकाउंटला जे अकाउंट त्याने असाइन केलेलं आहे त्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. फक्त त्याच्यामध्ये जे शासनाचा जो कॉन्ट्रीब्युटरी भाग आहे शासनाचा जो अंशदान आहे त्या अंशदानाची रक्कम परत त्या फंडमध्ये जमा होणार आहे. ती रक्कम त्या खातेदाराला मिळणार नाही. परंतु आता याच्यामध्ये दुसरा एक भाग असा आहे की दुर्दैवानं ते शेतकरी जो सहभाग घेतलेला आहे आकस्मिक 60 वर्षाच्या आधीच जर तो मृत्यू झाला तर त्याची बायको किंवा नवरा जो असेल परंतु तो ह्या योजनेमध्ये समाविष्ट नाही तर मग ती योजना पत्नी मिळू शकते. आता ती करत असताना काय की ती नवऱ्याचं जे वय असेल त्याला जो हप्ता असेल तर त्याच्याप्रमाणे तो हप्ता त्यांनी कंटिन्यू करायचा पतीच्या वयाप्रमाणे. आणि मग त्याच्या ज्या वेळेला तिचं पतीचं वय 60 वर्ष होईल म्हणजे आज आपण समजदाराचे की तो जिवंत आहे तर 60 वर्ष होईल त्यावेळेला ती पेन्शन ती आहे ती पत्नीला किंवा पतीला चालू होणार आहे. बरं, आतापर्यंत ही योजना सुरू झाल्यानंतर किती लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे? तर राज्यामध्ये 1,51,00,000 खातेदार आहेत. त्यापैकी अल्प अत्यल्प भूधारक आणि 18 ते 40 वयोगटातील शेतकरी जर आपण बघितले तर ते खातेदार थोडेसे कमी आहेत याच्यामध्ये. आता माझ्या ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला कोकण विभागामध्ये ठाणे जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये 1,41,000 खातेदार आहेत. त्यापैकी अल्प अत्यल्प भूधारक जवळजवळ 96,000 खातेदार आहेत. आणि याच्यामध्ये जे पात्र जे खातेदार आहेत ते साधारणतः 35 ते 40,000 शेतकरी इतके पात्र आहे. त्याच्यामध्ये एक पात्रतेचा निकष जो आहे तो 18 ते 40 वयोगटातील शेतकरी असा आहे. आता आपल्या सर्वांना माहित असेल की फेब्रुवारी 2019 मध्ये केंद्राने एक योजना जाहीर केली की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. ही अत्यंत चांगली योजना आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळामध्ये फेब्रुवारीला जी योजना जाहीर झाली त्यामध्ये अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आणि जे निकष मगाशी मी सांगितले जे अपात्रतेचे निकष आहेत त्या अपात्रतेचे निकष सोडून जे पात्र शेतकरी खातेदार आहेत त्यांना सरसकट त्या ठिकाणी 2,000 रुपये 4 महिन्याला म्हणजे 6,000 रुपये प्रतिवर्ष इतकी रक्कम ही खात्यावर जमा केलेली आहे. तर असे शेतकरी आहेत ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळजवळ 87,000 खातेदार हे आपण अपलोड केलेले आहे की नोंदणी केलेली आहे.
आता हे जे खातेदार आहेत या खातेदारातले फक्त 18 ते 40 वयोगटातील खातेदार आहेत, तर ते खातेदार आपण या योजनेमध्ये नोंदणी करणार आहोत अशा पद्धतीची योजना आहे. त्याचप्रमाणे हा जो डेटा आहे आपल्याकडं आता राज्याचा आपण जर विचार केला तर जवळजवळ 1 कोटीच्या आसपास हा डेटा आपला आपल्याकडे उपलब्ध आहे की जे किसान पीएम किसान योजनेअंतर्गत योजनेमध्ये तो डेटा उपलब्ध आहे. हा डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचे अकाउंट नंबर, त्याचे डिटेल्स आपल्याकडे आहे आणि हा डेटा जो आहे तो आपल्याला या योजनेमध्ये को रिलेट करायचा आहे. आणि याच्यामध्ये सुदैवानं असं आहे की ही योजना जी आहे ती देशामध्ये कृषी विभाग आणि कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण ह्या खात्यामार्फत राबवली जाते. राज्यामध्ये आपल्या कृषी विभागामार्फत राबवली जाते. राज्याचे जे आयुक्त आहेत ते आयुक्त ह्याचे नोडल ऑफिसर आहेत आणि जिल्हा स्तरावर माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते आणि ही सर्व माहिती जी आहे ती माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ह्याचाच पुढचा टप्पा म्हणून ही पीएम किसान मानधन योजना जी आहे ती योजना आपण या ठिकाणी राबवत आहोत. पती पत्नी शिवाय याचा फायदा वारसदाराला पण होतो का, इतर कोणी वारसदार असेल तर या योजनेत? हा, आता ह्या योजनेमध्ये पती किंवा पत्नी मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे जर लवकर मृत्यू झाला तर जर 60 वर्षानंतर जर मृत्यू झाला तर त्या पत्नीला किंवा पतीला त्याच्यामध्ये फॅमिली पेन्शन जे आहे जे कुटुंब निवृत्त वेतन जसं आहे तसं कुटुंब निवृत्त वेतन हे 50% त्या ठिकाणी 1,500 रुपये प्रतिमहा इतकं त्याला मिळणार आहे. परंतु याच्यामध्ये 60 वर्षाच्या अगोदर मृत्यू झालेला शेतकरी असेल किंवा पती किंवा पत्नी असेल याच्यामध्ये पती किंवा पत्नीला जी पेन्शन मिळणार आहे तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर तिथं ते योजना जी आहे ते थांबते आणि त्याचं जे निधी आहे तो आपल्या पॉलिसी फंड मध्ये जमा होतो. अच्छा, म्हणजे ते इतर वारसदारांना मिळत नाही, त्यासाठी कुटुंब पेन्शन योजना ती वेगळी. आता वारसदाराच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये आहे की तो जो पेन्शन धारक आहे तो पेन्शन धारकाला पत्नी नसेल किंवा पती नसेल त्याला फॅमिली पेन्शन मिळत नाही. परंतु तो हे झाल्यानंतर मयत झाल्यानंतर त्याचा जो नॉमिनी आहे तो नॉमिनीला ती जी रक्कम आहे ती रक्कम मिळायची त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये. अच्छा, पण मग आता ही योजना जी आहे प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान किसान मानधन योजना ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनातर्फे किंवा तुमच्यातर्फे काय उपक्रम राबवले जातात? आता ही जी योजना राबवली जाते ते आयुक्त कृषी हे राज्यस्तरावर नोडल ऑफिसर म्हणून काम करतात, माननीय सचिव त्याचप्रमाणे प्रधान सचिव आपले मुख्य सचिव आहेत यांच्या माध्यमातून ही योजनेची अंमलबजावणी होते. ही योजना 9 ऑगस्ट 2019 पासून सगळ्या देशभर आपल्याकडे लागू झालेली आहे आणि याचं इनॉग्रेशन झालेलं आहे, लॉन्चिंग झालेलं आहे. या योजनेचं आपल्या राज्यापुरतं जर बोलायचं झालं तर 22, 23, 24 तारखेला या योजनेचं जे कॅम्पेनिंग आहे किंवा आपण मोहीम स्वरूपात या योजनेचा प्रचार आणि प्रसार या 3 दिवसांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर जाहिराती देणं, त्या जे दृकश्राव्य माध्यम आहेत त्या माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्तरावर जे आपल्या सर्व यंत्रणा आहे, शासकीय यंत्रणा आहेत, त्याच्यामध्ये कृषी विभाग आहे, त्याचप्रमाणे महसूल विभाग आहे, विकास विभाग आहे, त्यामध्ये कृषी सहाय्यक आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, या माध्यमातून प्रचार आणि प्रसाराचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्तरावर केलेलं आहे. भित्तीपत्रिका मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत, गडीपत्रिका केलेल्या आहेत या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आणि SMS च्या द्वारे. आपल्याला सर्वांना माहित असेल की एम किसान नावाची SMS सिस्टीम आपल्याकडे आहे, त्या सिस्टमच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी आपल्याकडे नोंदणी आहेत त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात आपण त्याची प्रचार आणि प्रसार या योजनेचा केलेला आहे. अच्छा, आता एकूणच आपण जर विचार केला तर जर शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान मानधन योजना ही जर याचा जर लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे महत्वाचं? महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जवळचं जे आपल्या कॉमन सर्व्हिस सेंटर आहे त्याचप्रमाणे सेतू केंद्र आहे आणि हे आपले सरकार केंद्र आहे, तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आधार कार्ड,
त्याचप्रमाणे आपल्या सातबाराची प्रत, त्याचप्रमाणे बँकेचं जे पहिलं पान आहे, बँकेच्या अकाउंटचं जे पहिलं पान आहे, ह्याची प्रत घेऊन त्या ठिकाणी आपण नोंदणी केलेली आहे. आता नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे त्या ठिकाणी द्यायचे नाहीत. जो नोंदणी करणारं केंद्र आहे ते नोंदणी करणाऱ्या केंद्राच्या चालकासाठी 30 रुपये हे सरकारमार्फत थेट त्याच्या अकाउंटला जमा होणार आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं बर्डन नोंदणी किंवा कागदपत्र त्या ठिकाणी द्यायचे नाही. फक्त त्यांना खात्री करायची आहे, सेल्फ डिक्लेरेशन करायचं आहे की तो खातेदार आहे, अल्पभूधारक आहे, अत्यल्पभूधारक आहे, त्याच्याकडे व्हॅलिड आधार आहे. आधार मात्र व्हॅलिडिटी तिथे चेक केली जाते आणि बँकेचा अकाउंट नंबर जे IFSC कोड असलेला अकाउंट आहे, असं एवढी जर माहिती जर पूर्तता केली तर हा शेतकरी त्या ठिकाणी नोंदणी करू शकतो. आपल्या आपल्या सर्वांना माहीत असेल की आता कुटुंब व्यवस्था फार छोटी झालेली आहे. पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे कुटुंब असायचे, त्यामुळे उत्पन्नाचं साधन असायचं, वेगवेगळे मुलं असायचे. पण आता 1 ते 2 मुलं असतात आणि ज्या वेळेला वृद्धापकाळ येतो, 60 वर्षाचा वृद्धापकाळ असतो, एखादं दुसरं जे आपत्य असतं ते कुठंतरी विस्थापित झालेलं असतं, त्यावेळेला वृद्ध शेतकऱ्यासाठी आर्थिक स्थैर्य, त्याचं जीवन जे आहे ते आरोग्यदायी आनंददायी होण्यासाठी या योजनेमध्ये जर सहभाग घेतला तर निश्चित स्वरूपाने ही योजना अत्यंत चांगली आहे. 60 वर्षानंतर त्याला 3000 रुपये प्रतिमहा 3000 रुपये जे त्याला गरज आहे, छोट्या छोट्या गरजा आहेत त्याच्या, ते गरजा भागवण्यासाठी निश्चित स्वरूपाने होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही अतिशय सहज आणि सोपी आणि सुलभ अशी ही योजना आहे, ज्याचा फायदा घेण्यासाठी किंवा लाभ घेण्यासाठी खूप छोट्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला करायची आहे. त्यामुळे या योजनेचा नक्की जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. सर, तुम्ही आज कृषी दर्शन या कार्यक्रमात आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार.